अध्यक्ष महोदय, आज ज्या मागण्या संदर्भात इथे चर्चा होती आहे त्यामध्ये महसूल व वन विभाग मागणी क्रमांक C3। अध्यक्ष महोदय, सातारा जिल्ह्यातील कोयना भागामध्ये अत्यंत दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यामधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत अध्यक्ष महोदय झाडानी तालुका महाबळेश्वर या गावामध्ये एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने 640 एकर जागा खरेदी केली. अध्यक्ष महोदय, अरे कोण नोंद घेत आहे की नाही? ते मंत्री आपसात बोलत आहेत, हे इकडे आमदार बोलत आहेत. जरा लावा ना, मारा ना, बेल मारा ना दोन चार वेळा. काय चाललंय रे? कोण काय अध्यक्ष इकडे जरा शांतता तरी ठेवा. अध्यक्ष महोदय, या अधिकाऱ्याने संगणमत करून स्वस्त दरामध्ये जी 640 एकर जागा खरेदी केली. अध्यक्ष महोदय, ही अतिसंवेदनशील क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये खरेदी केली. कमाल मर्यादापेक्षा अधिक जमिनीची खरेदी या ठिकाणी केली गेली. अध्यक्ष महोदय, आणि या झाडांनी बरोबरच उचाट आणि दोडणी गावातही या कायद्याचं उल्लंघन करून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून त्या जमिनी सुद्धा या अधिकाऱ्याने ताब्यात घेतल्या. वन जमिनीवरून अनधिकृतपणे रस्ते काढलेत. आज महसूल आणि वन विभागाची चर्चा आहे. महसूल वन विभागाचे आणि महसूलचे दोनही मंत्री इथे नाहीत. किमान स्थगित करावं 10 मिनिट. ज्या विभागाच्यावर चर्चा आहे त्या विभागाचे मंत्रीच नाही तर चर्चेला काय अर्थ आहे? अरे पण महसूल महत्वाचा विषय बाळासाहेब, लिहून काय उत्तर? आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. महसूल आणि वनमंत्री काही सिंगल खाते आहेत, एक एक खाते आहेत, हे उपस्थित नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदय या ठिकाणी भाषण करतायत. या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्ष नेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदा मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत. पण मुख्यमंत्री नाही तर किमान दोन उपमुख्यमंत्री आहेत, दोन्हीतले एकही नाही. त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवर या ठिकाणी भाषण विरोधी पक्षनेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्रीसुद्धा ना. अध्यक्ष महोदय, काय चाललंय काय हे? इतकं सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवतो सभागृहात? एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालतंय, संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालतंय. आम्ही खाली मान म्हणून या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते सभागृह अडियण करा. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते विखे पाटील साहेब हे परिषदेमध्ये नानाभाऊ अध्यक्ष महाराज, विखे पाटील साहेब वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभागृहात येणार आहे आणि अदितीताई तटकरे यांना उपस्थितीचा संदेश दिलाय, त्या लवकर जिथे येतात. आपण तोपर्यंत चालू करू विरोधी पक्ष नेते. आपण अध्यक्ष महाराज तुम्ही आता जो काही सांगितलं की कोण मंत्री कुठं आहेत असं तुम्ही सांगितलं. अध्यक्ष महाराज, आपण कामकाज दिलेलं. अध्यक्ष महाराज, कुठलं कामकाज किती वाजता येणार आहे हे माननीय मंत्री महोदयांना माहिती आहे. आपली परंपरा राहिली अध्यक्ष महाराज की विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण द्यायला उभं होतं तर तिथं आता दोन उपमुख्यमंत्री केले, तीन तोंडाचं इंजिन आहे साहेब इथं. अध्यक्ष महाराज, एक तरी इंजिन राहिलं पाहिजे ना विरोधी पक्ष नेत्याचाच. म्हणजे तुम्हाला लोकशाहीच्या व्यवस्थेची मान्यताच नाही या सरकारला असं म्हणायचं का अध्यक्ष महाराज?
निरोप पाटलला येतील तोपर्यंत आपण चालू करू. विरोधी पक्षनेते काय गंभीर नाही सरकार. विरोधी पक्षनेते आपण आपण चालू करू. नाही नाही काय चालू करू. पुन्हा पुढे बोलू. आरोग्य खात्याचे मंत्री होते ते गेले. उपमुख्यमंत्री महोदय आलेले आपण चालू करू. अरे अशी पद्धत नाही हो अध्यक्ष महोदय. तुम्हाला विनंती आहे आमची. हे पद्धतच आहे. नवीन पद्धत तुम्ही सभागृहामध्ये आणताय उद्या. किमान त्या खात्यातील यांना कोण थांबवलं होतं. मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजे. अनेक बाशिंग बांधून होते. कोट शिवले होते त्यांना करून टाकायला पाहिजे. पण आज जे मंत्री आहेत आम्ही बोलतो. ऐकायला नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करा. सगळ्यांना बोलवा आणि मग चर्चेला सुरुवात करा. विरोधी पक्षनेते आलेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आलेले आहेत. चालू करा. आपण मंत्री महोदय आहेत इथं. आपण म्हणतात महसूल मंत्री आरोग्यमंत्री हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तर तास सुरू आहे. त्यांना मी निरोप दिला. त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न 3-3 प्रश्न दोघांचे आहेत. त्यामुळे ते दोघेही वरच्या सभागृहात आहेत. आणि अध्यक्ष महोदय वडेट्टीवार साहेब आपण जयंत पाटील आपण जयंतराव आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले. सिनियर सदस्य आहात. नाना पटोलेजी आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते. त्या खात्याचा मंत्री हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही. आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे. उद्धवजी कधी हजर राहिले तो चर्चेच्या वेळेला असं काही सांगू नका. नाही 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 उद्धवजी मुख्यमंत्री असताना कधी हजर राहिलेत काहीतरी सांगायचं. जयंत पाटील सर त्यामुळे ही सगळी सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण भाषण सुरू करावं. अध्यक्ष महोदय आपल्या चार विभागाच्या मागण्या आहेत. सर्व सभासद ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्या मंत्र्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे. ही आहे. एक कोणीतरी मंत्री बसणार आणि उरलेल्यांनी उत्तर द्यायचं. एकच सिन्सिअर मंत्री मला दिसतायत ग्रामविकास मंत्री. बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही. आणि त्यामुळं उद्योग महसूल सार्वजनिक आरोग्य आणि महिला बालविकास या मंत्री महोदयांना आपण अध्यक्ष महोदय बोलवावं आणि कृपा करून ते आल्याशिवाय चर्चा कशी चालू करता येईल आपल्याला. अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवरांनी इथं एक मुद्दा काढलेला आहे. आम्ही पण सभागृहामध्ये अनेक वर्ष काम करणारे सहकारी आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की आत्ता गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं तसं 1 वाजता वरचं सभागृह क्वेश्चन आवरचं संपणार आहे. मी इथं स्वतः त्याची नोंद करतो आहे. जयंतराव पाटलांनी जे सांगितलं की ते नसताना काय प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं नोंद घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लायमध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो. ग्रामविकास खात्याचे मंत्री स्वतः आहेतच आणि शेवटी अर्थसंकल्प मीच मांडलेला आहे. त्याच्यामुळं अनुदान हे ज्या जे काही विभाग आहेत ह्या सगळ्याला म्हणजे माझ्याच संमतीनं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे. त्याच्यावर सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे. मी थोडा बाहेर गेलेलो होतो. कुठं गेलेलो होतो ते विरोधी पक्षनेत्याला माहिती आहे कारण सुरुवातीच्या मीटिंगमध्ये विरोधी पक्षनेते पण आमच्याबरोबर होते. मला फक्त तिथं उशीर लागला. तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर लवकर आला. मला तिथं जरा वेळ लागला. आता आलो मी. आता 3 वाजेपर्यंत कुठं जात नाही. इथं आता चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. जाधव साहेब तुम्ही बसता हे मान्य आहे. 2014 सालापासून आणखीन एक असं पूर्वीच्या 2014 पासूनच्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे. ज्या वेळेला महत्त्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे. मी स्वतः पाहिलं आहे. 1995 सालापासून मी सभागृहात आहे. 2014 पासून ही प्रथा बिघडली आहे. एकही सचिव बसत नाही. लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला DG बसायचे. मुंबईचे कमिशनर बसायचे. आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात. चेंबरमध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम 2014 पासून सुरू झालंय. हे साफ चुकीचं आहे. संबंधित मंत्री बसत नाहीत. सचिव बसत नाही. कशाकरता अधिवेशन हवंय. कुणी दखल घ्यायची. कुणी महाराष्ट्राच्या लोकांची दुःख ऐकायची. अधिकाऱ्यांना दुःख बसून काय. चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना. कशा करता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना. शासनाने डोक्यावर बसले अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे.
आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. अधिकारी अधिकारी लॉबीत येऊन बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्र काय आहे तो इथं बघून घेतला पाहिजे. अधिकारांना एवढं लढवायचं काय कारण आहे? मंत्री महोदय, डीजी झाले, इथे अधिकारी असले, हे अदृश्य असतं. आपण इथे चर्चा करतो, आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय? ते नोंद घेत आहेत, ते नोंद घेत आहेत, ते आपली नोंद घेत आहेत. आपल्या आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं, त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा आम्हाला परत. राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत. पण आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं. 14 पासून असं झालं हे सतत सुरुवातीपासून असंच चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे. इथे आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आम्हाला पण काही अजून बोलायची आधीच आपण कोण लिहिणार आहे, कोण वाचणार आहे, कोण उत्तर देणार आहे, मला वाटतं हे काही योग्य नाही. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही. सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला. आमचा आग्रह आहे, शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे, शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत. नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळं सभागृह स्थगित करावं 10 मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवाव. अध्यक्ष महोदय कितीदा सांगायचं हे सिनियर सिनियर सदस्यांना एक समजत लक्षात येत नाही का? वर प्रश्न उत्तर आहे चालू, प्रश्न उत्तर चालू आहे, त्याला काय अर्थ आहे? विरोधी पक्षनेते आपण चालू करा. माझी सभागृहाला विनंती आहे 4 वाजता गिलोटीन आहे, ह्याच्यात वेळ का वाया घालवताय? ऐकतोय ना आता. अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादा आपण बसलात, आपल्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय? आता बसून होते. एक मिनिट, आता बसून होते, आता 2 मिनिटांपूर्वी ते गेलेत. अहो ऐका हो, तुम्ही बसा, मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका, तुम्ही जरा बसा. हो काय मान्य मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करावं, चालू करावं. 4 वाजता गिलोटीन आहे, यामध्ये टाइम असा होत नाही. तुम्ही 10 मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा. चार विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे 4 विभागाची आणि त्यातले फक्त एकमेव मंत्री आहेत. दादा तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू, आदर करू, पण मला सांगा विभागवार चर्चा होत असताना विभागवार जे विषय येतात तुमच्या बजेटमधले जे विषय वेगळे असतात. अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय हे केवढे गंभीर आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास 52 पत्र दिली माहितीसाठी, एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही. एवढी मस्ती यामध्ये आली आहे. 62 पत्र दिली अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी. हे गंभीर आहे, हे गंभीरता आहे तुमची, गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं. अरे काय बोलावं आम्ही? आणि म्हणून बोलू द्या, विरोधी पक्षनेते बोलतायत. म्हणून हे गंभीर नाही. आम्हाला स्थगित आमची मागणी अध्यक्ष बोले, आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या. त्यांना बोलायचं नाही, आमची तयारी आहे. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. अरे 10 मिनिट आता तर 10 मिनिट झालं होते की चालू करावं. तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा, हीच चाललंय या राज्यामध्ये, हेच चालू आहे. तुम्ही खरं म्हणजे चालू आहे करा ना. चालू आहे गिरीश भाऊ, चालू आहे काय?
करायची. विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा, बोला बोलवा म्हणून सूचना द्या ना. मी निरोपच्या मंत्री येणार आहेत तोपर्यंत चालू करा. विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत, त्यांचा प्रश्न उत्तर तास संपल्यानंतर ते येणार आहेत. आदितीताईंना निरोप द्यायला ते येत आहेत. अध्यक्ष महोदय ठीक आहे, आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय, हे अधिवेशन होत असताना तमाम महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते. अध्यक्ष महोदय मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं. महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभाग, ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या, तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्डवरून काढून टाका. कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही, महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही. एवढं तरी करू नका हो, अख्खा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका, तुम्हाला विनंती आहे. हे खोटं बोललंय अध्यक्ष महोदय, हे काढून टाकणार आपण, काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला. मी तुमच्याकडे माहिती देतोय, जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्याणचे प्रश्न कुठे गेलाय मंत्री? पुढे पुढे. अरे महिला हे काय, हे यांच्याकडे आहे काय? आदितीकडे आहे. आदिती बांधकाम नाही, महिला बाल कल्याण म्हटलं मी. नाही, महिला बाल कल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री. कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष महोदय सभागृह कसं चालवायचं? आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ? हे बघा, तुम्ही मला सांगू शकत नाही, तुम्ही मला असे चालणार नाही. तुम्ही गच्चू बसलं पाहिजे. यांना दम द्या, मंत्र्यांना दम द्या, यांना बसून बोलायची गरज नाही. मान्य विरोधी पक्षनेते आपल्याला विनंती आहे, आपण चालू करावं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या निमित्ताने आहेत उपस्थित, आपण चालू करावं. स्थानी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला येतील. मी काय खोटं बोलतो काय? बोला, तुम्ही बोला, यांना बोलू द्या, मंत्र्यांना बोलू द्या. विरोधी पक्षनेते काय चाललंय, सभागृह कसं चालवलंय आपण? विरोधी पक्षनेते आपण चालू करा, त्याला जागेवर जायला सांगा, त्याला जागेवर जायला सांगा. ही कोणती पद्धत आहे नवीनच? सदस्यांनी पुढे बसायचं, मंत्र्यांनी जागेवर आरडाओरडा करायचा, आपण सहन नाही केलं पाहिजे आपत्तीनं. विरोधी पक्षनेते आपण चालू करू. नाही, एक गिरीश महाजनजी विनंती आहे, असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा, वारंवार उभं राहू नका, तुम्हाला विनंती आहे. आता मी यांचं ऐकून सुरू करू, तुमचं ऐकून नाही, या मंत्र्यांचं ऐकून मी करू. आपल्याला विनंती आहे, आपण चालू करू. मंत्र्यांचं ऐकू का मी? चालू करू आपण. माझ्याकडे मंत्री मला सांगणार आहे जागेवर उभं राहून. अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजे, मला सांगतायत. चालू करा, चालू करा. 4 वाजता गेलोटीन आहे. विरोधी पक्षनेते विनंती आहे, आपल्याला कन्क्लूड करा. बघा, तुम्ही आम्हाला शिकवू नका, सभागृहाची वेळ वाया घालवणार आहे. त्या मंत्री कुठे आहेत? लाज वाटत ना म्हणतो, आता बोलायला लागणार आहे. पुढे लक्ष आहे, तुमचे मंत्री कुठे आहेत? अध्यक्ष महोदय, आता सभागृह विरोधी पक्ष नेते जे काही बोलतात किंवा एकंदरीत
त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही, तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो. मग काय कधी वेळ असा नाही चालणार, अजिबात नाही. अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते आपण चालू कराव, चालू कर, हा हे साऊंड होतो, चालू कराव विरोधी पक्षनेते आपण चालू कराव. थांबा, ही पद्धत नाही. विरोधी पक्षनेते आपण चालू कराव, चालू कर, चालू करा. दादागिरी विरोधी पक्षनेते आपण चालू करा. हे चुकीचं होईल. मी बसेल आम्ही म्हणे, मी उठणार नाही, मग मी उठणार नाही. करा तुम्ही चालू करा, चालू करायचं असेल तर कामकाज चालू करा. चार वाजता गिलोटीन आहे, 12:55 झालेले आहेत. विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आले. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं. त्या ऐका जरा, त्याऐवजी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री म्हणताय तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो. हा एवढा उद्दामपणा बरा नाही, एवढा उद्दामपणा बरा नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय हजर राहावेत, ही मागणी आमची सगळ्यांची आहे. शेवटचं अधिवेशन आहे, शेवटच्या डिमांड आहेत. अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं. आणि अध्यक्ष महोदय, जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर किमान एकच मंत्री उपस्थित आहे, उरलेले 3 गैरहजर आहेत. ठीक आहे, अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना हजर ठेवायला पाहिजे. ठीक आहे, हे बघा माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे, ऐकून घ्या त्यांचा. आपण याच्या आधी अध्यक्ष महोदय, आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली. मी जरा बाहेर गेलेलो होतो, मला शंभूराज देसाई तिथं आले आणि त्यांनी सांगितलं सभागृह अशी विनंती करते. आम्ही ताबडतोब आलो अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहात प्रश्नोत्तराचा तास 1 संपणार आहे. आम्ही सभागृहाला विनंती केली की काही मंत्री नाही आहेत, ते वरच्या सभागृहात उत्तर देत आहेत, त्यांचे प्रश्न लागलेले तेही सभागृह महत्त्वाचं आहे, हेही सभागृह महत्त्वाचं आहे. तोपर्यंत आम्ही मुद्दे काढतो आहे. आता आज चर्चा इथं ग्रामविकास मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब हजर आहेत. बाकीच्या संदर्भामध्ये मी स्वतः बाकीचे मुद्दे काढून घेतो म्हणलं आहे, आणि त्यांच्या जे काही प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तरं द्यायला सरकार म्हणून आम्ही बांधलेलं आहे. आणि इतर पण 7-8 मंत्री सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय आहेत. माझी विनंती होती की बा चालू करा, मला पुन्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली, त्याच्यामध्ये बराच वेळ गेला अध्यक्ष महोदय. म्हणून नायला जास्त मी म्हणलं की जर तुम्हाला चर्चा करायची नसेल तर मग मताला टाकू का, म्हणजे मांडू का, किंमत मंजूर करा म्हणून. बाकी काही आम्हालाही कळतं आहे, लोकांचे प्रश्न असतात. आमची विनंती आहे की बाबा आता कामकाज सुरू करावं, विरोधी पक्ष नेत्यांनी सांगावं. सन्मान्य विरोधी पक्ष नेते, थांबा, आता या विषयावरती अजून काय भाष्य करायची गरज नाही आहे मला वाटतं. चला, मला अपेक्षा आहे की पुढच्या 3 मिनिटांमध्ये मंत्री येतील ही अपेक्षा ठेवून सुरू करतोय. कारण दादांनी दिलेला शब्द आहे, त्यामुळे मी सुरू करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.